आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक मोठी बातमी, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला मोठा दिलासा दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय, तर ओबीसी आरक्षणावर न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळेस न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे, तर यामुळे आता महाराष्ट्रात देखील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशामध्ये ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील देण्यात आलेला आहे. तर आपल्यासोबत नवी दिल्ली येथून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत आणि सोबत तुषार कोहळे सुद्धा नागपूरहून आहेत. सर्वात आधी मी प्रशांत आपल्याकडे येते, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेशाला ओबीसी आरक्षणाबाबत जो हिरवा कंदील दिलेला आहे, याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये आपल्याला कसे पाहायला मिळतील? खास करून जर बघितलं तर ओबीसी आरक्षणाच्या आधारावरती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार होत्या. त्या संदर्भात जर बघितलं आपण तर महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या 14 महानगरपालिका आणि त्यानंतर खास करून मुंबईची महानगरपालिका, याशिवाय नागपूर महानगरपालिका, याशिवाय जिल्हा परिषद, याशिवाय नगरपालिका, या सगळ्यांमध्ये ओबीसी आरक्षण होणार होतं. आणि आपल्याला माहीत असेल की भंडारा आणि गोंदियाच्या संदर्भात जो वाद सुरू आहे, जिथून सुरुवात झाली होती ओबीसी आरक्षणाची, ते इथून सुरुवात झाली. आणि आता हा वाद जेव्हा सुप्रीम कोर्टात पोहोचला, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी महाराष्ट्रांनी जसं मागणी केली होती की ओबीसी आरक्षणाच्या आधारावरती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व्हाव्या, त्या होऊ शकल्या नाही. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने देखील मागणी करण्यात आली, ती देखील फेटाळण्यात आली. शेवटी त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने म्हटलं की आपण जो आदेश दिला आहे 2 आठवड्यात खास करून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करा, तो तसा पद्धती कार्यक्रम जाहीर करू शकत नाही, कारण की पावसाळा आहे आणि पावसाळा असल्यामुळे पावसाळ्यामध्ये अडचण होणार आहे. त्यावर काल ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की जिथे कमी पाऊस पडतो तिथे प्रथम निवडणुका घ्या, जिथे जास्त पाऊस पडतो म्हणजे तिथे दुसऱ्या टप्प्यात निवडणुका घ्या, असा काल निर्णय दिला. त्यानंतर आज सकाळी एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे मोठा निर्णय आहे, ज्याचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या राज्य सरकारवर आणि राज्यावर होतोय, खास करून ओबीसी आरक्षणावरती होतोय. एक तर मध्य प्रदेशामध्ये ओबीसी आरक्षणाच्या आधारावरती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे, याचा आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिला, त्यांनी हिरवा कंदील दिलेला आहे. त्यामागे त्यांनी जे कारण दिलेले आहे की त्यांनी जो अहवाल मांडला आहे तो अहवाल योग्य पद्धतीचा आहे, ग्राह्य धरतोय, अशा पद्धतीचे कोर्टाने मान्य केलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही जेव्हा या संदर्भात राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांशी आणि सुप्रीम कोर्टातल्या वकिलांशी जेव्हा चर्चा केली, तर त्यांनी असं स्पष्ट केलं की या निकालामुळे आता कुठेतरी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अगदी बरोबर आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता आपण याचे पडसाद कसे उमटतात, हे इथल्या राजकीय पडसाद कसे उमटणार आहेत, हे देखील प्रशांत जाणून घेणार आहोत. तुर्तासे सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आणि थेट नागपुरात जाऊया. नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहे. तुषार, आपण पाहतोय सर्वोच्च न्यायालयानं जो एक मोठा निर्णय आणि मध्य प्रदेश सरकारला जो एक दिलासा दिलेला आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात, याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटणार, काय प्रतिक्रिया राजकीय नेत्यांकडनं उमटत आहे? निश्चितच या संपूर्ण निर्णयाचे महाराष्ट्रामध्ये देखील राजकीय पडसाद उमटणार आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहे, महाराष्ट्रामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाव्यतिरिक्त निवडणुका होत आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये आता त्या ओबीसी आरक्षणासोबत होणार आहे. याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत भाजपचे ओबीसी नेते व आमदार चंद्रशेखर बावनकुळे. भाऊ, अत्यंत महत्त्वाचा निर्णय, जर का महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये हे होऊ शकतं तर महाराष्ट्रात का झालं नाही असं वाटतं तुम्हाला? आणि मध्य प्रदेशमध्ये किंवा तिथलं जे मान्य केलं सुप्रीम कोर्टाने त्याचा आधार काय होता? ओबीसी विरोधी गेंड्याच्या कातडीचं महाविकास आघाडी सरकार यांच्या नाकर्तेपणामुळं आज ओबीसीला ही परिस्थिती निर्माण झाली, ओबीसी समाजावर ही स्थिती निर्माण झाली. 13/12/2019 सुप्रीम कोर्टाने हेच सांगितलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के कृष्णमूर्ती यांनी 2010 जो निकाल दिला त्या निकालाप्रमाणे ट्रिपल टेस्ट करा, म्हणजे राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा तयार करा, केंद्रांनी नाही राज्यांनी आयोग तयार करा आणि डेटा तयार करून राजकीय मागासले पण तपासून सुप्रीम कोर्टात सादर करा. सुप्रीम कोर्टाने 5 वेळा वेळ दिली, 5 वेळा ताशेरे ओढले महाराष्ट्र सरकारवर, पण सुप्रीम कोर्टामध्ये हे सरकार करू शकलं नाही, डेटा तयार करू शकला नाही. जेव्हा ओबीसी आयोग तयार केला तेव्हा राज्य सरकारने पैसा दिला नाही, मानव संसाधन दिलं नाही. या सरकारमधले काही झारीचे शुक्राचार्य होते ज्यांना ओबीसी आरक्षण नको होतं, धन नांडग्या लोकांना ओबीसी समाजाच्या जागेवर त्याला लढवायचं होतं आणि म्हणून त्यांनी ओबीसी आरक्षणाकरता कामच केलं नाही, मोर्चे काढत राहिले.
बाईट देत राहिले, विधानसभेत घोषणा करत राहिले महिन्याभरात आरक्षण देऊ नाहीतर आम्ही निवडणुकाच होऊ देणार नाही असे बोलत राहिले, आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाने यांना लाथाडलं, निवडणुका लावल्या। मध्य प्रदेशच्या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांनी चार महिन्याच्या आतमध्ये के कृष्णमूर्तीच्या निकालाप्रमाणे सर्व टेस्ट पूर्ण केल्या, डेटा तयार केला, ग्राउंड रिपोर्ट तयार केला, मागासलेपणाचा रिपोर्ट तयार केला आणि सुप्रीम कोर्टाला अपेक्षित असलेला डेटा तयार करून दिला। आणि हाच फरक आहे, हे केंद्राकडे डेटा मागत राहिले, केंद्राकडे डेटा हा कामाचाच नव्हता, हा राज्य सरकारने तयार करा डेटा होता। आणि म्हणून आज जे बदमाशी केली, हे झारीचे शुक्राचार्य आहेत, यांना ओबीसी आरक्षण द्यायचं नव्हतं, यांनी बेईमानी केली ओबीसी समाजाशी। आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये क्लिअर झालं की नियमाप्रमाणे जर डेटा तयार केला, नियमाप्रमाणे जर वागले असते, के कृष्णमूर्तींच्या निकालाप्रमाणे वागले असते, तर महाराष्ट्रसुद्धा ओबीसी आरक्षण मिळालं असतं। आजही माझी सरकारला सूचना आहे की तिथला त्या ठिकाणी डेटा पहा कसा केला, एक महिना डेटा तयार होऊ शकतं, ग्रामपंचायत एक महिना डेटा तयार करायला तयार आहे, तुम्ही मागवा तर खरी, तुम्ही मागवतच नाही आहे। तुमची सरकारी यंत्रणा जरी कामात लावली तरी नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत डेटा देऊ शकतं, राजकीय मागासले पण जाहीर होऊ शकतं, तीन महिन्याच्या आत पूर्ण कारवाई होऊ शकतं। मध्य प्रदेशने चार महिन्यात केली, तुम्ही तीन महिन्यात करता आली असते तुम्हाला, पण तुम्ही बेईमानी तुमच्या मनात आहे आणि म्हणून आज ओबीसी आरक्षण गेलाय। राज्य सरकारमुळे गेलं किंवा राज्य सरकारने ओबीसीचा इम्पेरिकल डेटा किंवा जे ट्रिपल टेस्ट आहे त्याच पूर्ण केल्याने असं तुमचा आरोप आहे, कोण याला जबाबदार? नेमकं सरकारमध्ये तीन पक्षात सरकार आहे, तुम्ही कोणाला जबाबदार धरता? सरकार बनवणाऱ्यापासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ओबीसी आयोगाला पैसा न देणे, मानव संसाधन न देणे, आयोगाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा फुटबॉल करणे, निकालाप्रमाणे न वागणे, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी चांगले वकील उभे न करणे, जाणीवपूर्वक चीफ सेक्रेटरी बैठक न घेणे, हे सर्व प्लॅन केला होता, हा प्लॅन होता ओबीसी आरक्षण न देण्याचा, आणि त्यामुळे बेईमानी झाली आहे या सरकारने। जाणीवपूर्वक ओबीसी आरक्षण हे या ठिकाणी दिलं नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने पाच वेळा ताशेर काय ओढले, तुम्ही काम करत नाही म्हणून ओढले ना। शेवटचा प्रश्न, भाजपची काय भूमिका आता? आम्ही महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाला आता सांगू ह्या सरकार कसं वागलं आणि मध्य प्रदेश सरकार कसं वागलं ओबीसीशी, ओबीसीचा चार महिन्यात कसा कसं त्यांनी काम केलं, आम्ही संपूर्ण ज्या ठिकाणी दोघांचाही या सरकारचा आणि त्या सरकारचा फरक जनतेसमोर आणू। आणि महाराष्ट्रात जर भाजपचं सरकार असतं तर आतापर्यंत ओबीसी समाजाला न्याय मिळाला असता आणि ओबीसीचा डेटा तयार करून राज्यात निवडणुका सुद्धा झाल्या असत्या, पण या सरकारने कशी बेईमानी केली हे जनतेमध्ये जाऊन सांगू। आपण बघू शकतो की पुढील काळामध्ये परत एकदा महाराष्ट्रामधलं जे राजकारण आहे ते ओबीसी आरक्षणावर ढवळून निघणार आहे आणि ज्या होणाऱ्या निवडणुका आहे त्या आता ओबीसी आरक्षणाविना होणार आहे, त्यामुळे त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील ओबीसीचा मुद्दा हा गाजणार आहे। नक्कीच, धन्यवाद तुषार या सविस्तर विश्लेषणासाठी। तर ओबीसींना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी आघाडी म्हणून प्रयत्न केले, सर्वपक्षीय प्रयत्न केलेत आणि सगळ्यांना बरोबर घेऊन हे प्रयत्न केलेत। सरकार म्हणून आम्ही कमी पडलेलो नाही असं मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय। इथे ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे याकरता आघाडी म्हणून तर आम्ही प्रयत्न केले आणि सर्वपक्षीय प्रयत्न केले असं नाही, पूर्णपणे प्रयत्न केले, सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न केले आहे। त्यामध्ये आघाडी म्हणून आम्ही सरकार म्हणून कुठं कमी पडलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ती सर्वांना मान्य करावी लागेल। नाही, नेमकं आता तिथे कोणत्या आधारावर आरक्षण देत आहेत हे तपासावं लागेल, म्हणजे समजा निवडणुका जाहीर करायच्या आहेत आणि आरक्षण देऊन करायचे आहेत तर कोणत्या आधारावर ते हे आरक्षण तिथे देणार आहे, जागा कशा देणार आहेत, या सगळ्या गोष्टी अभ्यासाचा विषय आहे। तर प्रसाद लाड यांनी सुद्धा मविया सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचं आरक्षण गेल्याची टीका केली आहे। तर इकडे ओबीसी आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर मंत्री जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे। मध्य प्रदेशला सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली आहे, मग महाराष्ट्राला हा न्याय लागू का होत नाही? मध्य प्रदेशला मागच्या आठवड्यात दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयानं देशभर लागू केला होता आणि तसाच आता हा देखील निर्णय संपूर्ण देशाला लागू करा असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे। आपल्यासोबत आहेत, तर आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड। जितेंद्र आव्हाड जी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत। आणि जसं आता तुम्ही म्हणालात की एकतर महाराष्ट्राला हा निर्णय का लागू होत नाही यासाठी आता काही प्रयत्न आणखी केले जाणार आहेत का? नाही, असं आहे की मागच्या आठवड्यात मध्य प्रदेश सरकारच्या इलेक्शनच्या बाबतीत जो निर्णय दिला
त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता कोणत्याही आरक्षणाची वाट न बघता तुम्ही इलेक्शन प्रक्रियेला सुरू करा आणि आमचा हा आदेश देशभराला लागू आहे, हा मागच्या आठवड्याच्या जजमेंटमध्ये त्यांनी लिहिलेलं होतं. तर आज जेव्हा ते ओबीसीचं आरक्षण यांना देतात कोणाला मध्य प्रदेशला, तेव्हा हाच निर्णय लागू करावा लागेल ना त्यांना, की हा निर्णय तर देशभरात लागू झाला. कलम 101 आर्टिकल 141 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्टेट्स दॅट डिसिजन गिव्हन बाय द सुप्रीम कोर्ट विल बी अबाव ऑल कोर्ट्स, म्हणजे राज्यातल्या कुठल्याही कोर्टाला ह्याच्यामध्ये हस्तक्षेप किंवा बोलता येत नाही. त्यामुळे 141 सामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर इट इज ऍप्लिकेबल थ्रू आउट द कंट्री, कंट्रीला लागू झालाय, त्याचप्रमाणे निर्णय झाले पाहिजेत पुढचे. मग यासाठी आता महाविकास आघाडी सरकारकडनं काही पाठपुरावा केला जाणार आहे का, कारण विरोधकांनी ताशेरे तुमच्यावरच ओढलेले आहेत. नाही, विरोधकांनी काय बोलले ह्याच्यावरती मला काय बोलायचं नसतं, कधीच मी बोलतही नाही. माझा साधा सवाल आहे की ओबीसी इथले आणि तिथले माणसं वेगळी आहेत का? ते मनुष्य प्राणी नाही आहेत का? हा राष्ट्राची ही दोन प्रदेश नाही आहेत का? एका देशामध्ये एका राष्ट्रामध्ये एका प्रांताला एक निर्णय आणि एका दुसऱ्या प्रांताला दुसरा निर्णय असा लागू करू शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा दिलेला नकार हा सर्व देशातल्या सर्व नागरिकांना लागू असतो. इट बिकम्स अ प्रेसिडेंट, म्हणजे जो फॉलो करायचा असतो. उद्या हायकोर्टामध्ये कोणी केस टाकली तर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय लागू करण्यात येईल की तुम्ही मध्य प्रदेशमध्ये हा निर्णय दिला होता हा लागू झाला. त्याची पुष्टी आता देता येईल आवारजी, मात्र मविया सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचं आरक्षण गेल्याची टीका सर्वत्र होतीये. अहो देशभरात गेलं होतं ना, फक्त थोडी आमचं गेलं होतं, अख्ख्या देशभरात गेलेलं. मग आम्ही बोललो जाऊ द्या मामला सर्वोच्च न्यायालयावर काय बोलायचं नाही. ते एवढंच आहे की सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशमध्ये जो निर्णय दिलाय तो स्वागतार्ह आहे आणि तोच निर्णय पूर्ण देशाला लागू करा, महाराष्ट्र नाही पूर्ण देशाला. कारण का तुम्ही जेव्हा निर्णय दिला होता मागच्या वेळेस तेव्हा तुम्ही सांगितलेला निवडणुकांचा निर्णय आमचा पूर्ण देशाला लागू झाला. तर सर्वोच्च न्यायालयात आमचे वकील आता मानतीलच की हा निर्णय लागू करा सगळीकडे. म्हणून माझा मत असं आहे की हा निर्णय सगळ्यांनाच लागू झाला. पण मग आगामी निवडणुका ज्या आहेत त्या मग आता ओबीसी आरक्षणाशिवाय होणार की सहीत होतील? एक मिनिट, कुठे पत्रकार कुठे पुढे तर आपल्यासोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आपल्याशी बोलत होते. न्यूज 18 लोकमतला बोलताना त्यांनी माहिती दिली आहे या पुढे ज्या निवडणुका होतील या ओबीसी आरक्षणासहित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे आणि यासाठी आता सरकारकडनं मविया सरकारकडनं देखील पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर प्रसाद लाड यांनी देखील मविया सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचं आरक्षण गेल्याची टीका केलेली आहे. मी या महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा आव्हान करू इच्छितो की ज्या पद्धतीमध्ये मध्य प्रदेश सरकारला न्याय मिळाला तशाच पद्धतीत त्याची रिओढत सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातल्या देखील ओबीसीला न्याय मिळेल याच्यासाठी प्रयत्न करावा. आणि ह्या प्रयत्नाच्या माध्यमातून जी ओरड करत होतात की भारतीय जनता पार्टीमुळे आम्हाला ओबीसीचं आरक्षण गेलं, आज तुम्हाला तुमच्या तोंडावरती चपराक मिळाली आहे आणि ज्या माध्यमातून सिद्ध झालंय की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ओबीसीचं आरक्षण पुन्हा आणलेलं आहे. मला वाटतं या सरकारने पुन्हा सुप्रीम कोर्टात जावं आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवरती ओबीसीचं आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. आणि यानंतर वळूयात आणखी एका महत्वाच्या बातमीकडे, ती म्हणजे राणा दाम्पत्यावरील सुनावणी आता 15 जूनला होणार असल्याचं कळत आहे. जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी होती, राणांच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितलेला होता तर जामीन रद्द करण्याची सरकारी वकिलांची मागणी होती, मात्र ही सुनावणी आता 15 जूनला ढकलण्यात आलेली आहे. हनुमान चालीसा मातोश्री पर पढ़ने का सब्जेक्ट मैटर FIR का है. हमने उस सब्जेक्ट मैटर के बारे में कोई डिस्कशन नहीं की, यानी कि हनुमान चालीसा मातोश्री पर पढ़ने के बारे में उसका कोई जिक्र, कोई प्रेस मीडिया, किसी के सामने कोई इंटरव्यू नहीं है. हनुमान चालीसा जनरली पढ़ने के ऊपर कोई कोर्ट, कोई शख्स, कोई अथॉरिटी रोक टोक नहीं लगा सकती. कोर्ट ने जो कंडीशन बेल की इम्पोज की है वो एक रीजनेबल कंडीशन है एक्सरसाइज ऑफ फंडामेंटल राइट के ऊपर कि केस के रिलेशन में आप कोई इंटरव्यू नहीं दोगे. उस कंडीशन को उन्होंने दोनों ने फॉलो किया है. देयर इज नो ब्रीच.
ना तो किए है ना तो करने का इरादा है। आरोपींनी जो शर्तींचा भंग केलेला आहे आणि शर्तीचा त्याच्याशी त्यांना लावलेले जे सेक्शन 724 या त्याचा काहीही संबंध नसल्यामुळे त्याच्यावर आम्ही युक्तिवाद करण्यासाठी आज न्यायालयासमोर प्रार्थना केली। कारण नोटीस जरी लागली तरी नसली तरी आरोपींचे वकील आज न्यायालयात हजर होते, त्यामुळे आम्ही न्यायालयात सांगितलं की युक्तिवाद ऐकण्यास काहीही हरकत नाही। परंतु न्यायालयाने त्यांची उपस्थिती नोंद करून घेऊन आता युक्तिवादासाठी पुढची तारीख दिलेली आहे। कोर्टाने बरीच लांबची तारीख दिलेली आहे, 15 जून तारीख आता याच्यात ठेवलेली आहे। तोपर्यंत त्यांना जे काय चाललेलं आहे त्याच्यात म्हणजे इतर ते प्रतिबंध थोडी आवश्यकता वाटते, म्हणून आम्ही एक कोर्टाला विनंती केली, पण कोर्ट म्हणते 15 जूनलाच काय ते बघू। तर नेत्रचिकित्सक डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या नेत्रालयाचा उद्घाटन समारंभ मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी शाब्दिक फटकेबाजी केली आहे। मंत्री धनंजय मुंडेंनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर टीका केली आहे। पाहूयात नेमकं काय म्हणाले। अशा लेन्सेसच्या फोकसमध्ये आपल्याला यावं लागत। आम्ही आणि आदित्य ठाकरे साहेब बसलो बोलत होतो तर ते म्हणले कदाचित त्यांनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं, ते पण किती व्यवहारिक असावं। मला कधी व्यवहार आयुष्यात कळाला नाही, हे आमच्या बाकी कुणालाही माहीत नसतं, ते माझ्या बहिणीला माहिती आहे। व्यवहार कळाला नाही, व्यवहार कळू शकत नाही। तर पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांचा उल्लेख आल्यावर शाब्दिक कोटी केली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे बंधू धनंजय मुंडे मुंडे महाजनांच्या लेन्सेस मधून स्वतःला मोठं करत करत आज पवार साहेबांच्या लेन्सेस मधून बघण्याचं भाग्य खूप कमी लोकांना लाभलं। मला वाटतं त्यांचं मोठं भाग्य त्यांना आमचे बंधू धनंजय मुंडे। दरम्यान आदित्य ठाकरे यांनी पंकजाताई आपण मला ओळखता, चष्मा लागला तर कुठला लावावा हे सांगितलं, मी फक्त धनंजय मुंडेंना सांगितलं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। पंकजाताई आपले तर आपण मला लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणीपासून ओळखता, जे मी सांगितलं ते एवढंच होतं की आपण सांगितलं चष्मा लागला नाहीये आणि लागू नाही, कारण मला माहिती चष्मा लागल्यानंतर नंबर वाढत गेल्यानंतर काय त्रास असतो ते माहिती, पण लागला तर कुठचा लावावा एवढंच मी सांगितलं त्यांना, बाकी पुढचं काही बोललो नाही। वळूयात आता आणखी एका महत्वाच्या बातमीकडे, ती म्हणजे नालेसफाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधारी शिवसेनेला घरचं आहेर दिलाय। काँग्रेसच्या कार्यकाळात मुंबईत कधीच पाणी साचलं नाही असं नाना पटोले म्हणालेत। तर निवडणुकीआधी केलेल्या वॉर्ड पुनर्रचनेवर सुद्धा काँग्रेसनं आक्षेप घेतलाय। सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना झाल्याचा आरोप पटोले यांनी केलाय। या भ्रष्टाचार हा नंतरचा भाग आहे, पण पहिला मुद्दा त्या ठिकाणी असा आहे की दरवर्षी पावसामध्ये मुंबई पाण्याखाली येतं आणि म्हणून काँग्रेसही अनेक वर्ष मुंबईचा महापौर काँग्रेसचा राहिलेला आहे आणि त्या काळामध्ये कधी मुंबई डुबलेली नाही, पण अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं मुंबई पाण्याखाली येतं आणि मुंबईच्या जनतेसाठी काँग्रेस कोर्टात गेलेली आहे। बरोबर आहे की तिथं जेव्हा अलायन्स गव्हर्नमेंट असेल तर सगळ्या पक्षांनी मिळूनच या पद्धतीचे वार्ड रचना करायला पाहिजे, कारण की म्हणजे आपण सोबत राहून समजा दुसऱ्याचं आपल्या मित्राचंच नुकसान होत असेल तर ते बरोबर नाही आणि त्यापुढे आमच्या स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली। आम्ही पुण्यामध्ये असेल आम्ही अनेक ठिकाणी कोर्टात गेलेलो आहोत, कारण की ज्या पद्धतीनं प्रभाग रचना होतात आहेत, विशेष करून आमची मागणी पण दोनच्या प्रभागाची होती, पण त्यामध्ये 3 प्रभाग करण्यात आला आणि अनेक ठिकाणी पुण्यात असेल मुंबईत असेल अनेक ठिकाणी आपल्या सोयीनं समजा महाविकास आघाडीतले काही पक्ष आपल्या सोयीनं प्रभाग पडत असतील तर निश्चितपणे आम्ही कोर्टातही त्या पद्धतीचा न्याय मागण्याची भूमिका आमची।
दरम्यान किशोरी पेडणेकरांशी काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला तेव्हा त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. भातकळकरांना माहिती नाही पूर्वाश्रमीचे पटोले तुमचेच, त्यामुळे ते आलेलं संस्कार ते तुमचेच, त्यामुळे उगाचच आपलं बोलायला संधी मिळाली म्हणून वाटेल तसे बरळणार. तरी मुंबईकरांना कळतंय, कळमळत आहे गाय बाई, मळमळत आहे, कसं होत आहे ते कळतंय, कळत का? त्यामुळे भातकळकर साहेब स्वतः आमदार आहात, थोडा तरी अभ्यास करावो. ज्या मुंबईमध्ये 5-5 दिवस पाणी बाहेर जात नव्हतं ते आता 2 तासात पाणी बाहेर जात. समुद्र आणि आपली मुंबई याचा जर तुम्हाला जरा पण अभ्यास नसेल तर तुमचं नक्की काय म्हणावं, तुमचा काय अभ्यास काय? आणि यानंतर बातमी आहे खास आंबेप्रेमींसाठी, कारण आंबे खात असाल तर जरा सावधान असंच म्हणायची वेळ सध्या बीडमध्ये आली आहे. बीडमध्ये सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडिओमध्ये चक्क आंबेवाला आंबे हे नालीच्या पाण्यात धुवून विक्रीसाठी ठेवतोय आणि हा व्हिडिओ आहे बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ असलेल्या बाजारतळ परिसरातला. विक्रेता नाल्यातील पाण्यानं आंबे धुवून कॅरेटमध्ये भरताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर ही थेट दृश्य आहेत बीडमधली, बाजार परिसरामधली दृश्य आहेत. आंबे विक्रेता हा नाल्याच्या पाण्यानं आंबे धुताना दिसतोय आणि तेच आंबे त्यानं विक्रीसाठी ठेवलेले आहेत, त्यामुळे तिथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. बीडवासियांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सावधानतेची बातमी म्हणावी लागेल, कारण नागरिकांच्या आरोग्याशी खेळतोय हा आंबे विक्रेता. आणि या सगळ्या बातम्यांसह दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि या पुढचं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी श्वेता. पाहूयात जगाच्या पाठीवर.